नमस्कार, ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या ज्योतिष अभ्यासकांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळू शकेल. ज्योतिष अभ्यासक हो, मागच्या भागात आपण रुचक योगाविषयी सविस्तरपणे माहिती समजून घेतली. आज आपण रुचक योगाची काही उदाहरणे बघणार आहोत. अशी उदाहरणं की ज्यांनी आयुष्यात गाजवलेल्या अत्यंत धडाकेबाज शौर्यामुळे सगळ्यांना त्यांची दखल घ्यावी लागली. आपण आधीही माहिती घेतली आहे की रुचक योग हा एक राजयोग असून तो मंगळ या ग्रहाच्या प्रभावामुळे घडून येतो. मंगळ म्हणजे उत्साह, पराक्रम व धडाडी असणारा ग्रह होय. त्यामुळे मंगळाच्या प्रभावाखाली येणाऱ्या व्यक्तींमध्ये हे सर्व गुण प्रकर्षाने बघायला मिळतात. त्यात जातकाच्या पत्रिकेमध्ये मंगळामुळे रुचक योग बनत असेल तर उत्साह, पराक्रम, धडाडी शौर्याला अलौकिक असे तेज प्राप्त होते. रुचक योगाच्या अत्यंत आदर्श उदाहरणापैकी एक असं व्यक्तिमत्व म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कपिल देव होय. कपिल देव आता जरी क्रिकेट खेळत नसले तरी त्यांनी क्रिकेटमध्ये केलेल्या धडाकेबाज कामगिरीला कोणीही विसरू शकत नाही. क्रिकेट प्रेमी तर अजिबातच नाही. त्यांनी 1983 साली भारताला क्रिकेटचा विश्वकप जिंकून देऊन इतिहास घडविला होता. त्यावेळी भारतीयांसह संपूर्ण जगासाठी ही आश्चर्याची बाब होती. ही सांघिक कामगिरी असली तरी त्यावेळी कपिल देव हे भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार होते. त्यांच्या नेतृत्वात हा विजय मिळालेला होता, त्यामुळे यशाचे सर्वात जास्त श्रेयही त्यांनाच जाते. त्यांची ही कामगिरी महत्त्वपूर्ण होती कारण कोणालाही त्या संघाकडून ही अपेक्षा नव्हती. ज्योतिष मित्र हो, अष्टपैलू क्रिकेटपटू अशी ओळख असलेल्या कपिल देव यांचा जन्म 6 जानेवारी 1959 रोजी चंदीगड येथे झाला. धडाडी लहानपणापासून अंगात भरलेली असल्याचे उदाहरण म्हणजे ते चंद्रशेखर आझाद यांचे भक्त होते. सुरुवातीला त्यांनी देशांतर्गत क्रिकेट गाजवून भारतीय संघात स्थान प्राप्त केले आणि नंतर मग तिथून मागे वळून त्यांनी कधीच पाहिले नाही. मंगळाच्या प्रभावामुळे त्यांच्यात उत्साह, धडाडी हे गुण तर होतेच, मात्र पत्रिकेत घडणाऱ्या रुचक या राजयोगामुळेच त्यांच्याकडून धडाकेबाज असं कर्तृत्व घडू शकलं. ज्योतिषशास्त्रानुसार कपिल देव यांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास त्यांच्या पत्रिकेमध्ये मेषेचा मंगळ सप्तम स्थानात आहे. 24 अंशावर म्हणजे अंशात्मक बळ पूर्ण आहे, येथे रुचक योग पूर्ण होतो. शिवाय पत्रिकेत मंगळ हा ग्रह एकटा आहे, इतर कोणताही ग्रह त्याच्या सोबतीला नाही, त्यामुळे मंगळाला कोणताही दोष लागत नाही. तसेच त्याच्यावर कोणत्याही अशुभ ग्रहांची दृष्टी नाही. मुख्य म्हणजे कपिल देव यांच्या राशी स्वामी सुद्धा मंगळच आहे.
नवमांशात मंगळ वृश्चिक नवमांशी म्हणजे स्वनवमांशी असून गुरुने द्रष्ट आहे. पंचमहापुरुष योगामध्ये खूप शक्ती असते. रंकाला राजा बनवण्याची शक्ती या योगामध्ये असते, म्हणूनच त्यांना राजयोग असे म्हणतात. या पंचमहापुरुष योगापैकी कोणताही योग एक योग पत्रिकेत असला तरी जातक आयुष्यात अलौकिक असे कर्तृत्व गाजवू शकतो. कपिल देव यांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास त्यांच्या पत्रिकेत दोन राजयोग आहेत, एक म्हणजे रुचक योग आणि दुसरा म्हणजे गजकेसरी योग होय. पत्रिकेत दोन दोन राजयोग असल्यामुळेच यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा नावलौकिक झाला. मात्र क्रिकेटचा विचार केल्यास त्यातील यश त्यांना मंगळ व रुचक योगामुळे प्राप्त झाले आहे. रुचक योगाच्या इतर आदर्श उदाहरणापैकी एक म्हणजे थोरले बाजीराव पेशवे होय. राजाच्या दरबारी एक शिपाई असलेला व्यक्ती राजाचा मुख्य प्रधान म्हणजे पेशवा होतो आणि इतकं कर्तृत्व गाजवतो की इतिहासाला त्याची दखल घ्यावी लागते. थोरले बाजीराव हे बाळाजी बाजीराव यांचे चिरंजीव होते. त्यांचा जन्म सन 18 ऑगस्ट 1700 रोजी झाला. बाळाजी बाजीराव हे छत्रपती शाहू महाराज यांचे विश्वासू सहकारी व मराठा समाजाचे पहिले पेशवा म्हणून त्यांचे नावलौकिक झाले. वडिलांच्या सानिध्यात थोरले बाजीराव यांची जडणघडण झाली. मंगळाच्या प्रभावामुळे शौर्य व धडाडी यांच्यात लहानपणापासूनच भरलेली होती, म्हणूनच कमी वयातच ते सैन्याचे शिपाई म्हणून काम करायला लागले होते. बाळाजी बाजीराव यांच्या निधनानंतर पेशवेपद कुणाला द्यावे असा प्रश्न छत्रपतींसमोर निर्माण झाला. अनेक जण ते मानाचे व जबाबदारीचे पद घ्यायला तयार होते, मात्र छत्रपती शाहू महाराजांनी बाळाजी बाजीराव यांच्या तरुण व अत्यंत तडफदार मुलगा बाजीराव यांच्यावर ती जबाबदारी सोपवली. त्याला अनेकांनी विरोध दर्शविला, तरीही छत्रपतींनी त्यांच्यावर विश्वास दर्शवला. पुढे हाच बाजीराव थोरले बाजीराव म्हणून सुप्रसिद्ध झाला. तो आपल्या कर्तृत्वामुळेच मराठा साम्राज्याचे झेंडे आटकेपार पोहोचवण्याचं कार्य त्यांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करण्याचं श्रेयही त्यांनाच जातं. थोरले बाजीराव यांचे कर्तृत्व व यांच्या कार्याची महती, त्यातील धडाकेबाजपणा, त्यांच्या शौर्याची गाथा थोडक्यात सांगायची म्हणजे ते 40 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं. त्यातील 20 वर्ष ते पेशवेपदावर होते. या 20 वर्षात त्यांनी 36 मोठ्या लढाया केल्या आणि त्यातील एकाही लढाईत कोणी त्यांना पराभूत करू शकलं नाही. त्यातूनच त्यांच्या अतुलनीय शौर्याची आपणास कल्पना येऊ शकते. असं सांगितलं जातं की लढाई करत असताना त्यांच्या हालचाली एवढ्या वेगवान होत्या की त्यामुळे शत्रूला प्रतिकार करण्यास वेळच मिळायचा नाही. थोरले बाजीराव यांचं अजून एक महत्त्वाचं कार्य म्हणजे त्यांनी निर्माण केलेल्या पुण्यातील शनिवारवाडा होय. त्यामुळे पुढील काळात पुणे हे पेशव्यांचं मुख्य स्थान बनले होते. अनेकांना या पुण्याने त्या काळी धडकी भरवली होती. ती पेशवा बाजीराव यांच्या अतुलनीय अशा पराक्रमामुळेच. असा पेशवे थोरले बाजीराव यांची पत्रिका वी का राजवाडे यांना
पिंपळगाव राजूरकरांच्या दप्तरात सापडली होती। त्या पत्रिकेचा ज्योतिषशास्त्र तज्ञांनी अभ्यास केला असता त्यांना त्यांच्या शौर्याचं गुपित सापडलं। ते गुपित म्हणजे थोरले बाजीराव यांच्या पत्रिकेत असणारा रुचक योग होय। पेशवे थोरले बाजीराव यांच्या पत्रिकेविषयी सांगायचे झाल्यास, त्यांच्या पत्रिकेत प्रथम स्थानात मेषेचा मंगळ आहे, तसेच तो चंद्रापासून दशमात आणि तिथेही उच्चीच्या रवीच्या शुभ योगातही येत आहे। पत्रिकेत मंगळाच्या पुढे बुध व मागे शुक्र हा ग्रह आहे। या दोघांपासून पत्रिकेमध्ये शुभ कर्तरी योग तयार होत आहे। पत्रिकेतील यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे लग्नाबरोबरच चंद्रापासूनही पत्रिकेमध्ये रुचक योग तयार होत आहे। थोडक्यात, पेशवा थोरले बाजीराव यांच्या शौर्याच्या मागे पत्रिकेतील रुचक योग आहे हे सांगता येईल। ज्योतिष मित्र हो, रुचक योगाच्या आदर्श उदाहरणापैकी अजून एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे कामगार चळवळीचे नेते व भारताचे माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस होय। जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म 3 जून 1930 रोजी झाला। त्यांच्या पत्रिकेतील मंगळाची त्यांच्यावर खूप कृपा होती, म्हणून वयाच्या 19व्या वर्षी बेंगलोरमधील हॉटेल व वाहतूक व्यवसायातील कामगारांची संघटना बांधण्याचं काम त्यांनी केलं। 1949 ही त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात होती। पुढे ते कामाच्या शोधानिमित्त मुंबईला आले आणि मुंबई हीच त्यांची कर्मभूमी झाली। कामगार नेते म्हणून अनेकांच्या मनात धडकी भरवणारं त्यांचं कर्तृत्व होतं। त्यावेळी संपूर्ण मुंबई बंद करण्याची शक्ती फक्त जॉर्ज फर्नांडिस यांच्यात होती। वास्तविक पाहता मुंबई हे सुरुवातीपासूनच सतत धावणारे शहर म्हणून प्रसिद्ध आहे। या शहराला थांबवणं ही मोठी गोष्ट आहे, ते त्यांनी अनेकदा करून दाखवले होते। जॉर्ज फर्नांडिस यांची समाजवादी विचारवंत म्हणून लोकप्रियताही वाढली होती। कामगार चळवळीसह त्यांनी राजकारणातही प्रवेश केला। लोकसभा निवडणूक जिंकून ते देशाच्या राजकारणातही सक्रिय झाले। खासदार म्हणून त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या, अनेक चढ उतार बघितले। जनता दलाच्या सरकारमध्ये ते उद्योग मंत्री होते, पुढे रेल्वे मंत्री व संरक्षण मंत्री म्हणूनही त्यांनी कर्तृत्वाचा ठसा उमटवला। मात्र त्यांची खरी ओळख ही कामगाराच्या हक्कासाठी लढणारा नेता म्हणून होती व त्यासाठीच त्यांना कायम ओळखले जाईल। कामगार नेते म्हणून त्यांचे कार्य हे तेवढेच धडाडीचे व शौर्याचे होते। ज्योतिष मित्र हो, जॉर्ज फर्नांडिस यांच्या पत्रिकेविषयी बोलायचे झाल्यास, त्यांच्या लग्नात मेषेचा मंगळ आहे, तसेच तो चंद्राच्या नवपंचम योगात आहे। नवमांशात गुरुही शुभ असून त्याची मंगळावर शुभदृष्टी आहे, त्यामुळे मंगळाला गुरुचीही शक्ती प्राप्त होते। त्याच्या संपूर्ण पत्रिकेवर कोणत्याही अशुभ ग्रहांची दृष्टी नाही, म्हणूनच कर्तृत्व गाजवणारा मंगळ व त्याद्वारे निर्माण होणारा रुचक योग पूर्ण शक्तीनिशी आपला प्रभाव दाखवू शकला आहे। पत्रिकेतील रुचक योगाचा प्रभाव व त्याचं महत्त्व या उदाहरणांवरून तुम्हाला समजलं असेल। आजचा भाग आपण इथे थांबवूया। पुढील भागात आपण पुढील राजयोगाविषयी सविस्तरपणे समजून घेणार आहोत।
आजच्या भागातील रुचक योगाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉन दाबला की नाही तो अवश्य दाबून आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच कळेल. ज्योतिषशास्त्रातील अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी यूट्यूब चॅनल बघत रहा. शुभम भवतु. धन्यवाद.